गोंदिया जिल्ह्यात हम हे दोस्त सेवा समितीच्या माध्यमातून होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांना 2 वेळचं मोफत जेवण दिले जात असून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा गोंदिया जिल्ह्यात सोशल मीडियावर जोमात सुरू आहे. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली असून दर दिवशी 1000 कोरोनाबाधित रुग्ण मिळत असून कमी प्रमाणात लागण असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र अशा परिस्थितीत देखील घरातील महिलेला जर कोरोनाची लागण झाली असेल तर घरातील स्वयंपाक कोण करेल आणि लहान मुलांकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न घरात घरात निर्माण होत आहे. अशा लोकांच्या मदतीला गोंदियातील 5 मित्रांनी एकत्र येत हम है दोस्त सेवा समिती गठीत करीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांना 2 वेळचे मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला असून याची सुरुवात केली. तर इतर मित्रांनी देखील त्यांच्या या उपक्रमात सहभाग घेत 5 डब्यापासून सुरुवात केलेला उपक्रम आज 300 डब्यांच्या वर गेला असून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होताच अनेक गुप्तदान करणारे लोक समोर येत आहेत. हम हे दोस्त सेवा समितीला मदत करीत आहे तर बाधित रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी देखील डॉक्टर देखील त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले असून दर दिवशी जेवणात काय दिलं जातं याकडे डॉक्टर देखील लक्ष देतात. त्यांचे जे सुविधा आहे, ज्यांच्यामध्ये हाताचं ग्लोव्हजला घातलेला आहे, डोक्यानं हिर लावलेलं आहेत, त्याच्यामुळे कसं असतं ते क्लीननेस असतं, अन्नाना हात न लागता, ते त्यांचं पॅकिंग होतं खूप चांगलं आणि त्याच्यामध्ये सकस आहारसुद्धा ते बरोबर पॅकिंग करून दिले जातात. सर दाळ असतं आणि काय म्हणतात सलाद असतं पुन्हा आणि त्याच्यासोबतच लुग्नांची काय चव चाललेली जात असते तर त्यासाठी म्हणून पिकल्स पण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यात लोणच्या, म्हणजे काय लोकांना चव समजायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून. कारण याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं म्हणजे लोकांचं टेस्ट असतं, ते जेवणाचं टेस्ट असतं, तेच निघून जातं. साधारणतः 1 महिना तरी द्यायला पाहिजे असं मला वाटतं की 1 महिन्यापर्यंत त्याचं क्वारंटाईन पिरियड असते. 14 दिवसपर्यंत पेशंटला आपण होम आयसोलेशनमध्ये घरापर्यंत राहायला पाहिजे असं म्हणून सांगितलं जातं. पण 14 दिवसानंतर समोरच्या वेळेमध्ये त्याचं जे जेवणाची असते इच्छा ते हळूहळू निर्माण होऊन जाते, तर त्याच्यामुळे 1 महिन्यापर्यंत तरी पेशंट होम आयसोलेशनमध्ये असलं पाहिजे असं मला वाटून राहिलेलं आहे. टोटल 300 लोगो को सुबह शाम खाना जा रहा है और ये हर बंदा एक एक डोर टू डोर जाके छोड़ रहा है. फुल किट पहन के जाता है और खाने में भी हम लोग जो है हर चीज़ एवन क्वालिटी यूज़ कर रहे हैं. सब सैनिटाइजिंग होती है, हर चीज़ प्रॉपरली है, सेकंड टाइम कोई चीज़ यूज़ नहीं होती है हमारे यहाँ. पर अभी फंड तो ऐसा है कि हमारा जो दोस्त यानी हम दोस्त है सेवा समिति के जो लड़के है इन लोग ने कलेक्ट करके चालू किया है. अभी थोड़ा थोड़ा हमको गुप्तदान और जो पेशेंटों के यहाँ जा रहा है उनके तरफ से हमको थोड़ा बहुत अनुदान मिल रहा है तो उसी से अभी चल रहा है, आगे जैसा भी है. स्टार्टिंग सर हमने रामनवमी के दिन से 21 अप्रैल को चालू किया था और अभी तक के टोटल हमारे 1000 से 1200 डब्बे टोटल बढ़ चुके हैं. देखिए दरअसल ऐसा रहता है कि महिलाओं पे ही खाना बनाने की जिम्मेदारी रहती है और अभी कोविड में कई ऐसी महिला है जो इससे ग्रस्त चल रही है, तो ऐसे में हम महिलाएं जो हम हेल्दी है तो हम ऐसे घरों पे खाना पहुंचा रहे हैं जहां महिलाएं खाना नहीं बना पा रही है या जिनके यहाँ तकलीफें हो रही है, तो हम अपने घर से सलाद वगैरह काट के देते हैं जिससे इन लोगों को हेल्प हो जा रही है और लोगों तक अच्छा खाना पहुंच रहा है और जो भी मदद लग रही है हम कर रहे हैं. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना हम हे दोस्त सेवा समितीच्या मदतीने कोरोनाबाधित असताना काय मदत होते ऐकूयात त्यांच्याकडून. हम दोस्त सेवा समिति की तरफ से जो टिफिन आ रहा है वो बहुत ही टेस्टी है. 2 सब्जियां रहती है, दाल चावल रहते हैं, मीठा रहता है, हेल्दी फूड रहता है, फ्रूट भी आता है उसमें और ये सेवा बिल्कुल फ्री है. जिन लोगों को कोरोना हो जाता है उनका शरीर दवाइयों के कारण इतना टूट जाता है कि वो ठीक से खड़े भी नहीं हो पाते, ना चल पाते हैं ना कर पाते हैं, पर ये लोग आते हैं इतनी सेफ्टी से, पूरा सैनिटाइज वगैरह करते हैं, बाहर से कॉल करते हैं, हाथ में देकर जाते हैं, इज्जत मान मर्यादा सब चीज़ों से करते हैं. ऐसा कहीं से नहीं लगता कि इनके मन में कुछ वो है करके कि हम क्यों करें. सेवा भावना इतनी अच्छी है. ऐसा कदम गोंदिया में ही उठाया गया है और बहुत ही ज़्यादा सराहनीय है. मैं अपेक्षा करती हूँ कि ऐसे बाकी लोग भी करें और इन लोगों से हम दोस्त सेवा समिति से सीखें. खाना बहुत अच्छा है, सेफ है, तकलीफ नहीं है कोई भी. सफाई वफाई का पूरा ध्यान रखते हैं, दूरी वूरी मेंटेन रहता है, सब बढ़िया है. चावल आते हैं, रोटी आती है, 2 प्रकार की सब्जियां होती है, सलाद होता है, अचार होती है. लेडीज़ अगर जैसे हैं, दीदी है मेरे, तो खाना वाना हमारे यहाँ बनाने में तकलीफ होती है,
तो फिर दीदी भी पॉजिटिव, मैं भी पॉजिटिव, तो इनकी तरफ से बहुत हेल्प हो जाती है, सुबह शाम दो टाइम खाना आ जाता है। तर कोरोना काळात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अनेकांनी मोफत जेवण दिले, मात्र कोरोना बाधित झाल्यावर घरपोच मोफत जेवण देण्याचा हा अनोखा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात प्रथमच पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शाहिद पठाण सह राकेश रामटेके, गोंदिया।